पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आज दुपारी 12 ते 2 या वेळेत मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद असल्यामुळे प्रवाशांना चांगलेच हाल झालेत आणि लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्यात. या दरम्यानच्या वेळेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून द्रुतगती मार्गावरील मुंबई लेन 65.500 या ठिकाणी ओव्हरहेड गॅटरी बसवण्याचं काम करण्यात येणार आहे अशी माहिती महामार्ग सुरक्षा पथक पुणे प्रादेशिक विभाग यांच्या वतीने देण्यात आली आहे. चारचाकी वाहन चालकांनी आणि इतर प्रवाशांनी किवळे ब्रिज येथून जुन्या मुंबई पुणे महामार्गाने पर्याय अवलंबलाय. गुरुवारी दुपारी 12 ते 2 सुमारास मुंबई पुणे लेनवरील ओव्हरहेड गॅटरी बसवण्याचं काम करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक 2 तासांकरता पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्या दरम्यान सर्व प्रकारच्या अवजड आणि मालवाहतूक करणारी वाहन द्रुतगती मार्गावरील किलोमीटर क्रमांक 66 या ठिकाणी थांबवण्यात आले. त्यामुळे लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या होत्या. तसेच हलकी चारचाकी वाहन व इतर प्रवासी वाहन द्रुतगती मार्ग किवळे ब्रिज येथून जुन्या पुणे मुंबई महामार्गावर वळवण्यात येणार आहेत.